पैशाचं वाटप व्यक्ती झाले पाहिजे, खनिजचे पैसे मिळाले पाहिजे, पाणरस्त्याचे पैसे मिळाले पाहिजे, पण पालकमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्या दबावाखाली जिल्हाधिकारी काम करतायत असं दिसत आहे. आता आम्ही निवेदन देतो, किती वेळा देणार जिल्हाधिकारी? आमचं आम्ही बाहेर बसतो होतो, तुम्हाला सांगू देतो तेवढं बाहेरही म्हणून घेतले त्या अधिकारी. आमचं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं काटोल नरखेड मतदारसंघामध्ये विकासाच्या कामासाठी पैसे मिळून निघाले, सातत्याने की जिल्हाधिकारी पालकमंत्र्याच्या दबावाखाली त्याने तिथे काम करत आहेत, त्याच्यामुळे अनेक विकास कामं जी थांबलेली आहेत. 6 महिन्यापासून सातत्याने मी पाठपुरा करतो, पण त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी दबाव असल्यामुळे ते साक्षरी करू शकत नाही. त्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे, आम्ही व्यवस्थित पत्र देऊ. त्यामध्ये आता यांनी जर आज साक्षरी केली हक्कभंग सुद्धा त्यामध्ये टाकता येईल. आपल्याला आता तुम्ही साहेब ओळखणे आहे ना पूर्ण करेल. अरे डिव्हिजन कमिशनर साहेब होती गजवी साहेब, किशोर गजवी आहे.